नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण NMS परीक्षेची जी सिरीज सुरू केली आहे त्यातील आपण इतिहास विषयातील आज 8वा घटक सविनय कायदेभंग चळवळ यावरील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव पाहणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, गांधीजींनी कोणता कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले? साखरेचा, मिठाचा, व्यापाराचा की कापडाचा? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, मिठाचा। सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक कोणता? मीठ, साखर, चहा, कॉफी। उत्तर आहे मीठ। मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणाची निवड केली? मुंबई, कोलकाता, दांडी की साबरमती? अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, दांडी। 12 मार्च 1930 रोजी गांधीजी किती सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले? 58, 68, 78 की 88? अचूक उत्तर आहे मित्रांनो 78। दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा केव्हा मोडला? 6 एप्रिल, 6 मे, 6 जून, 6 जुलै? अचूक उत्तर आहे मित्रांनो 6 एप्रिल। वायव्य सरहद्द प्रांतात कोण गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते? मलाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, खान अब्दुल गफार खान? तर खान अब्दुल गफार खान। खान अब्दुल गफार खान यांनी 23 एप्रिल 1930 रोजी कोठे सत्याग्रह सुरू केला? कराची, पेशावर, पंजाब की काश्मीर? पेशावर या ठिकाणी त्यांनी सुरू केला। गढवाल पलटणीच्या कोणत्या अधिकाऱ्याने गोळीबार करण्यास नकार दिला? कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, चंद्रसिंग ठाकूर, बाबूसिंग गेनू? तर अचूक उत्तर आहे चंद्रसिंग ठाकूर यांनी। 1937 कोणत्या जिल्ह्यातील गिरणी कामगार आघाडीवर होते? पुणे, सोलापूर, अहमदनगर की नागपूर? अचूक उत्तर आहे मित्रांनो सोलापूर। सोलापुरात केव्हा हरतळ पाळण्यात आला? 6 मे 1920, 6 मे 1922, 6 मे 1923 की 6 मे 1930? अचूक उत्तर आहे 6 मे 1930। मार्शल लॉ म्हणजे काय? लष्करी कायदा, राजशाही कायदा, हुकुमशाही कायदा की यापैकी नाही? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो लष्करी कायदा। महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? मुंबई, नागपूर, पुणे की वडाळा? तर वडाळा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला। महाराष्ट्रात जंगल सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला? बिळाशी, नागपूर, सोलापूर की पुणे? तर मागच्या घटकात पण हा पण प्रश्न बघितलेला आहे, तर बिळाशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला। परदेशी मालावर बहिष्कार या आंदोलनामध्ये मुंबईतील कोणता गिरणी कामगार आघाडीवर होता? कुर्बान हुसेन, बाबू गेनू सैद, श्रीकृष्ण सारडा आणि मलप्पा धनशेट्टी? यापैकी अचूक उत्तर आहे बाबू गेनू सैद। पहिल्या गोलमच परिषदेचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, रॅमसे मॅकडोनाल्ड की खान अब्दुल गफार खान? तर या ठिकाणी रामसे नाही आहे तर रॅमसे पाहिजे होतं, रॅमसे मॅकडोनाल्ड। आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3।
महात्मा गांधी आणि व्हॉइसराय आयर्विन यांच्यात समझोता झाला, यालाच कोणता करार म्हणतात? गांधी आयर्विन करार, पुणे करार, मिठाचा करार की शांतता करार? अचूक उत्तर आहे मित्रांनो, गांधीजी आणि आयर्विन यांच्यात जो करार झाला त्या कराराच म्हणतात गांधी आयर्विन करार. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे केव्हा आयोजन करण्यात आले? 1920, 1922, 1923, 1931. अचूक उत्तर आहे 1931. गोलमेज परिषदामध्ये दलितांचे प्रतिनिधित्व कोणी केले? महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू. अचूक उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कोणता निवाडा जाहीर केला? प्रांत, जातीय, सर्वसाधारण की समतेचा? तर यांनी जातीय निवाडा जाहीर केला. 1932 महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणत्या ठिकाणी करार झाला? पुणे, मुंबई, दिल्ली की दांडी? तर हा करार आहे मित्रांनो पुणे करार, पर्याय क्रमांक 1. 1932 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला करार कोणता करार म्हणून ओळखला जातो? दांडी, साबरमती, पुणे की आयर्विन? तर आत्ताच बघितलं मित्रांनो, पुणे करार म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमध्ये तिसरी कॉल मॅच, ही कॉल मॅच झाली मित्रांनो, इथं गोलमेज पाहिजे होतं. तिसरी गोलमेज परिषद केव्हा भरवण्यात आली? नोव्हेंबर 1930, नोव्हेंबर 1931, नोव्हेंबर 1932 की नोव्हेंबर 1933? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, नोव्हेंबर 1932. नोव्हेंबर 1932 तिसरी गोलमेज परिषद कोठे भरवण्यात आली? इंग्लंड, भारत, चीन की जपान? तर ही इंग्लंडमध्ये भरवण्यात आली होती. कोणत्या गोलमेज परिषदेवर उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ते उद्विग्न होऊन भारतात परत आले. महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ केव्हा मागे घेतली? एप्रिल 1934, एप्रिल 1935, एप्रिल 1936 की एप्रिल 1937? अचूक उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या घटकावरील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव केलेला आहे. धन्यवाद.